बंधू आणि भगिनींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल कृषी सेवा हीच निष्ठा यावर हरभरा हे, हर हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचे कडधान्य पीक असून यापासून महाराष्ट्रामधून जवळपास तेहतीस लाख टन उत्पादन आपल्याला भेटतं आणि या क्षेत्राचा जर विचार केला शेतकरी बंधूं तर जवळपास एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्र आपण या हरभऱ्या पिकाखाली आहे आणि जर आपण त्याची उत्पादकता बघितली आपण तर अकराशे छप्पन किलो प्रति हेक्टर त्याची एवढी उत्पादकता आहे हे पीक जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं दाळवर्गीय पीक देखील आहे म्हणजे यापासून आपल्याला उत्कृष्ट प्रकारची दाढ देखील भेटते आणि या दाढीपासून आपण भरपूर प्रकारच्या मिठाई देखील आपण तयार करू शकतो म्हणजे काय तर हे पीक प्रथिनांचा देखील अत्यंत उत्तम स्रोत आहे म्हणून हे आपण महत्वाचे कडधान्य पीक म्हणून आपण त्याला संबोधतो शेतकरी बंधूंनो याच्यावर तीन ते चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे काय कीड व्यवस्थापन रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसंच आपण जर बघितलं आपण शेतकरी बंधूंनो तर अन्नद्रव्य व्यवस्थापन या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केला तर आपल्याला अत्यंत चांगलं उत्पादन भेटू शकतं म्हणून आपण वन बाय वन आपण त्या बघणार आहोत प्रथमत आपण बघूया कीड व त्याचे व्यवस्थापन शेतकरी बंधूंनो याच्यावर जर बघितलं आपण तर चार प्रकारच्या किडी जनरल याच्यामध्ये येतात त्यात जर बघितलं आपण तर घाटीआडी ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉडबोर म्हणतो आपण दुसरी असते उंटआळी ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेमी लुपर म्हणतो तिसरी असते आर्मी वम ज्याला आपण लष्करी आळी देखील म्हणतो चौथी असते पाने कुर्तरणारी आडी ज्याला आपण कटवम देखील म्हणतो आणि काही प्रमाणात टर्माईट म्हणजे वाडवी याचा देखील प्रादुर्भाव आपल्याला या पिकावर जाणवतो तर घाटीआडीचा विचार जर केला आपण शेतकरी बंधूंनो पास आप तर जवळपास दहा ते पंधरा टक्के नुकसान आपल्याला या घाटी घाटीआडीमुळे होत असतं बरोबर तर म्हणून आणि हे पिकाचं लग्न ह्या किडीचं आपण लक्षण जर बघितलं आपण तर पीक उगळल्यानंतर साधारण तीन आठवड्याचं झाल्यानंतर आपल्याला ह्या ह्या गाठडीचे लक्षण आपल्याला दिसायला लागतात म्हणजे काय की पिकावर बारीक बारीक आड्या तुम्हाला सगळ्या दिसतील हरभरा पिकावर तसेच प्रत्येक पानावर पांढऱ्या याचे तुम्हाला डाग दिसतात आणि ही आडी जर बघितलं आपण तर पूर्णपणे घाट्याला मधली जे काही दाना असतो तो पूर्णपणे ते खाऊन टाकतात तसंच दुसरी अळी आपल्याला जर ओळखायची असेल तर ती असते उंट अळी आता याच्या नावामध्ये त्यांनी दिलेलं आपल्याला अळी म्हणजे काय उंटासारखं चांगलं म्हणजे हो का ही आळी जर बघितली आपण तर ही देखील पूर्णपणे पाने खाऊन फस्त करते तसेच फक्त झाडाच्या फांद्यास फक्त शिल्लक ठेवते ज्याला म्हणतो आपण होरॅसियस स्पीडर असं देखील आपण ज्याला म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही ही साधारण हिरव्या कलरची असते आणि याच्यापासून देखील आपल्याला ट्रिमंडस उत्पादनामध्ये लॉस होतो तसंच तिसरी जर महत्त्वाची कीड बघितली आपण तर लष्करी आळी या पिकाचं जर बघितलं आपण तर आजकाल शेतकरी वातावरणामध्ये अत्यंत चेंजेस व्हायला लागले ज्याला आपण गुळगुळत नाव दिलं आहे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग आता याच्यामुळे काय झालं की ह्या वर्षी हार्बरातले पीक भरपूर शेतकरी बंधूंनी लावलं परंतु त्याच्यावर लष्करी आळीचा एवढा प्रादुर्भाव झाला खास करून मराठवाड्यामध्ये काय झालं की भरपूर लष्करी आळीने पूर्णपणे त्याला खाऊन टाकलं त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षेत्रावर रोटावेटर देखील करावं लागलं शेतकरी बंधूंना म्हणून हे पीक जे असतं हे पूर्णपणे खाऊन नष्ट करतं म्हणजे एक प्रकारचं आर्मी सारखं जसं आर्मी दुश्मनला नष्ट करते तशी ही पूर्णपणे हारबरला नष्ट करून टाकते म्हणून याला आपण आर्मी आर्मीवर असं म्हणतो चौथी असते पाणी कुरतरणारी आडी म्हणजे काय ही देखील जनरली पाने व फांद्या पूर्णपणे कुरतरून टाकते आणि पाचवी जनरली असते आपली टर्माईट ज्याला म्हणतो आपण वाळवी आता वाळवी तुम्हाला नावा सर्वांना माहितीच आहे की पूर्णपणे जाळावर वाळवी म्हणून पूर्णपणे ते लॉस करून टाकतं आता या सर्व किडींचा आपण जर एकात्मिक व्यवस्थापन करायचा विचार केला आपण शेतकरी बंधूंनो तर यात महत्वाचं म्हणजे काय निम सीड करणे एक्स्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण एन एस के ई हे आपण जवळपास पाच टक्के आपण ज्याला फवारलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्नही भेटू शकतो किंवा ट्रायको कार्ड किंवा ट्रायको गार्मा चिलान्सीस जरी आपण लावलं ला, ला तरी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे आपलं जैविक कीटकनाशक जर फवारलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं कंट्रोल मिळू शकतो तसंच आपल्याला अंतरमशागत करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय कोडपणी असेल हे कमीत कमी एक ते दोन वेळच कोडपणी करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच मागच्या पिकाचे काही धसकट राहिले असतील तर ते पूर्णपणे उचलून वेचून त्याला नष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे त्याला जाळून टाका किंवा त्याला डिस्कार्ड करून टाका तसेच आपल्याला शेतकरी बंधूं कमीत कमी एका हेक्टरमध्ये म्हणजे साधारण एका हेक्टर म्हणजे पन्नास पक्षी थांबे ज्याला म्हणतो आपण बर्ड पॅचेस म्हणजे काय की जेवढे याच्यावर समज तुमचं चिमण्या असेल किंवा साळुंके असतील हे त्याच्यावर बसतील आणि जे काही घाटे आळे असतील त्या घाटे आळीच्या पूर्णपणे त्या अड्यांना ते खाऊन घेतील म्हणून तुम्हाला कमीत कमी हे पक्षी थांबे लावणं गरजेचं आहे तसेच जर आपण आप दोनशे ग्राम ज्वारी हरभऱ्यात जेव्हा आपण पेरणी करतो त्या पेरणी करणाऱ्यामध्ये म्हणजे समजा शंभर किलो बियाणं लागत असेल तर शंभर किलो बियाण्यामध्ये आपण दोनशे ग्राम ज्वारीचे बियाणे देखील ॲड करून आहे म्हणजे काय ही एक प्रकारचं मिक्स क्रॉपिंग होऊन जाईल ज्वारीचं आणि इथं पूर्णपणे हे पक्षी थांब्यासाठी देखील ज्वारी अत्यंत दे चांगला मदत करेल तसं की म्हणतो नो फिरोमेन ट्रॅप ज्याला आपण कामगंध सापला असं म्हणतो आपण हे देखील आपल्याला कमीत कमी बारा हेक्टर आ, बारा प्रति हेक्टर तुम्हाला लावणं गरजेचं आहे म्हणजे काय ती मादी किटकांना ते पूर्णपणे अट्रॅक्ट करेल आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही पुढची पिढी असेल वगैरे ती नष्ट होऊन जाईल तसेच एक साधी प्रक्रिया जर जास्त जर इन्स्पेक्ट्रेशन झालं असेल तर आपण त्या आळ्या ह्या हाताने जरी वेसून काढल्यात आणि त्यांना आपण डिस्ट्रक्शन करून दिलं तर देखील अत्यंत चांगलं नियंत्रण होऊ शकतो परंतु हे तर होतच होतं परंतु मंजूरने आपण बीज प्रक्रिया केलेलंच बियाणं घ्यायचे म्हणजे काय थायरम असेल कॅप्टन असेल गावचो असेल कार्बन डेनजिम असेल वगैरे अशांचे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं घेणं अत्यंत गरजेचं आहे तसंच प्रतिबंधक वाण ज्याला म्हणतो आपण कीड किंवा रोग प्रतिबंधन वाघ वाण म्हणजे मर प्रतिबंधक वाहन असेल किंवा क घाटेआडी प्रतिबंधक वाण असेल असं वाण घेणं अत्यंत गरजेचं आहे तेच लावायचं आहे तसेच जर तुम्ही केमिकली कंट्रोल बघितला आपण रासायनिकपणे प्रिमा मेक्टीन बेन्झोनेट जवळपास दोनशे पन्नास ग्राम प्रति हेक्टर हे जवळपास पाचशे ते सहाशे लिटरमध्ये घेऊन याचे पूर्णपणे फवारणी करून द्यायची हेक्टरी कारण कसं शेतकरी बंधन आपण एक एम एल दोन एम एल घेतो एका लिटरमध्ये त्यामुळे त्याचं प्रॉपरली त्याचं जे काही मॉलिक्यूल असतात हे डिझॉल्व व्यवस्थित होत नाही म्हणून आपण पाचशे ते सहाशे लिटर पाणी घ्या त्याच्यामुळे जवळपास दोनशे पन्नास ग्राम हे ईमएम एक्टीन टाका आणि पूर्ण क्षेत्रावर त्याला पूर्ण हेक्टरवर त्याला फवारून द्या म्हणून तुमचं चांगल्या पद्धतीने तुमचं कंट्रोल हे घाटयाळीचं होऊ शकतो किंवा इंडो जाबा कार्ब ॲट द रेट जर बघितला आपण तर पंचवीस एम एल प्रति हंबर लिटरमध्ये किंवा डायक्लोरोबस सहाशे पंचवीस एम एल प्रति हेक्टर किंवा ट्रायझोफॉस चाळीस ई सी सातशे ऐंशी एम एल प्रति हेक्टर असं तुम्हाला फवारणी करायची हे देखील तुम्हाला बल्कमध्ये फवारणी करायची जवळपास पाचशे ते सहाशे लिटरमध्ये घेऊन तसंच क्लोरोपायरीफॉस किंवा क्युनालफॉस किंवा काय कार्बारिल एक एम एल प्रति एक लिटर पाण्यामध्ये म्हणजे आपल्याकडे समजा पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा एम एल किंवा पंधरा ग्राम तुम्हाला क्लोरोपायरीफॉस किंवा क्युनाल्फॉस किंवा कार्बारिल पावडर तुम्हाला येणं गरजेचं आहे तसेच प्रोफेन्युफॉस ज्याला आपण स्पार्क देखील म्हणतो आपण हे देखील तुम्ही एक हिजा एक हजार एम एल घेऊ शकतात पाचशे लिटरच्या पाण्यामध्ये अंतर तुम्ही फवारणी करू शकतात आणि आणखी जर महत्त्वाचं आपण आणखी किडकनाशक बघितलं आपण वाढवीसाठी म्हणा किंवा आर्मी वमसाठी म्हणा तर क्लोरो ट्रिमपॉल अठरा पॉईंट पाच टक्के ए सी हे देखील अत्यंत प्रभावी ठरतं जवळपास ते देखील तुम्हाला अडीच ते तीन एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला ते फवारणी करू शकता तर पद्धतीने तुम्हाला एकात्मिक कीड व्यवस्थापन तुम्ही करू शकता आता दुसरं आहे आपलं रोग व्यवस्थापन एकात्मिक रोग व्यवस्थापन यात जर बघितलं आपल्याला तर फंगल बॅक्टेरियल आणि व्हायरल म्हणजे काय बुरशीजन्य रोग असतात काही बॅक्टेरियल रोग असतात किंवा काही विषाणूजन्य रोग असतात यांच्या यांच्यामुळे देखील आपल्याला जवळपास पाच ते दहा टक्के आपल्याला नुकसान होतं आणि जर आपण व्यवस्थित वेळेवर कंट्रोल नाही केलं शेतकरी बंधूं तर आपण ऐंशी टक्क्यापर्यंत देखील याच्यापासून आपल्याला नुकसानही होऊ शकतं यात महत्त्वाचं जर आपण रोग बघितला तर बोट्रायटिस ग्रेमाऊल्ड हा जर रोग हा रोग हा फंगल आहे आणि नेफ्रोटोफिक बुरशी नावाच्या जे काय राखाडी करायची बुरशी असते अशी आपल्याला ही जनरी बुरशी असते आणि ही बुरशी म्हणजे काय होतं की जवळपास या पिकावर असे डाग पडल्यासारखे होता हे जे आपण कंट्रोल जर करायचं म्हटलं आपण बोट्रायटिस ग्रेमाऊल्ड तर आपण त्याला मँकोजेप दोन ग्राम प्रति लिटर जर आपण घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने ही बुरशीला आपण कंट्रोल करू शकतो दुसरा जर रोज बघितला आपण तर असकोचायटा ब्लाईट ज्याला म्हणतो आपण करपा करपा म्हणजे काय की पानावर पूर्णपणे काळे डाग पडतात आणि पीक कुजून जातं पूर्णपणे म्हणजे पूर्ण हरभरा पीक पूर्णपणे कुजायला लागून जातं झाड पूर्णपणे क्लोरोसिस होऊन जातं म्हणजे कोरडं पूर्णपण जात्र शिकवून काढं पडून कोरडं होऊन जातं आणि बघितलं आपण तर याचे जे काही स्पॉट असतात ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे स्पॉट जे असतात हे आपल्याला पहिल्या पानावर जाणवतात आणि याची जर बघितलं आपण ते शेपलेच असतात म्हणजे काही गोल असतात काही त्रिकोणी असतात काही चौकोनी असतात याला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो आणि याचं कंट्रोल जर करायचं बघितलं आपण तर शक्य बंधूंना एक आपण विनंती आपणास की आपण रिपीटेड वॉटर वॉटरिंग करायची नाही म्हणजे काय वारंवार पाणी द्यायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय केमिकल जर बघितलं आपण तर बिनोमिल किंवा अवि अविफार एक्सप्लो नावाचं तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता किंवा ब्रेवो आणि डायथेन एम फोर्टी फाईव्ह म्हणजे म्हणतो आपण मॅन्कोज एक ते दोन ग्राम किंवा फार फार तर तीन ग्राम प्रति पंप म्हणजे प्रति एक लिटरमध्ये घेऊन आपण त्याला टाकून आपण त्याच्या आपण आस्कोच्या चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो तसंच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा जर कोणता रोग असेल तर त्याला म्हणतो आपण फ्युजेरियम विल्ट म्हणजे आपण ज्याला जे असतं मर त्याच्यामुळे जर बघितलं आपण तर दहा ते बारा टक्केपर्यंत आपल्याला याच्यामध्ये लॉस जनरली भेटतो होतो जनरली तर म्हणून शेतकरी माहिती आहे की बियाणं घेतानाच आपण बीस प्रक्रिया घेतलेले बियाणं घ्यायचं आहे म्हणजे थायरम कॅप्टन कार्बन डेनजिम चार ग्राम प्रति किलो बियाणाला आपण त्याच्या प्रक्रिया करून ते जर केले नसेल तर आपण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर तेच आम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बंधून इथं जर बघितलं आपण तर ट्रायकोग्रामा किंवा ट्रायक्लोरोनॉल ते जर आपण बोर्डॅक्स मिक्समध्ये मिक्स करून मार टाकला आपण त्याचा चांगला प्रादुर्भाव चांगला कंट्रोल हो होतो आपल्याला व्हीटवर तसेच ट्युबाकोनॅझॉल प्लस ट्रायफ्लो झी स्टोबिन किंवा थायोफेनेट मिथाईल किंवा कार्बन डेन्झेम असे आपण जर जे काही बुरशीनाशक का आहेत हे जवळपास दोन ते तीन ग्राम किंवा दोन ते तीन एम एल प्रति एका लिटरमध्ये आपण त्याला जर घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने किंवा जर आपल्याला समजा नैसर्गिक कंट्रोल करायचा असेल तर आपण नीम ऑइल देखील घेऊ शकतात Uh, जसे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला विल्टवर आपल्याला uh, कंट्रोल मिळतो तर हे तिघ रोग आपण आपल्याला एकात्मिक पद्धतीने आपल्याला कंट्रोल करायचे तर तिसरं जर बघितलं आपण तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आता शक्यबंध अन्नद्रव्य आपण तर सर्वांना माहितीच आहे अन्नद्रव्य जर आपण पिकांना नाही दिलं त्याची वाढ तर होईल पण जे उत्पन्न आपल्याला भेटणार आहे ते आपल्याला ते भेटणार नाही म्हणून अन्नद्रव्य पिकांसाठी म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असू द्या किंवा तुमचे मॅक्रो असू द्या किंवा मायनर मेजर असू द्या हे आपल्याला अत्यंत गरजेचं असतात त्यात जर बघितलं आपण तर तुम्हाला पाच ते सहा टन चांगलं कुजलेलं शेणखत तुम्हाला जमिनीमध्ये पेरणी करण्याच्या एक महिना अगोदर जमिनीमध्ये आपल्याला मिसळून द्यायचं आपण साधे पद्धत म्हणू शकतो वीस ते पंचवीस गाड्या चांगल्या कुजलेलं शेणखत आपल्याला टाकायचं एक महिना अगोदर तसंच बियाण्यास जर तुम्ही समजा केमिकल ट्रीटमेंट केली असेल तर त्यानंतर तुम्हाला रायझोवीमची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे ज्याला म्हणतो आपण बायोफर्डलाईट ट्रीटमेंट तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे देखील तुम्हाला पंचवीस ग्राम प्रति वन किलो बियाणं तुम्हाला ट्रीटमेंट करू शकतात आता ही का करायची असते की वातावरणामध्ये जो काय मुक्त स्वरूपात नत्र आपल्याला उपलब्ध आहे तो आपण आपल्या या पिकामध्येच्या पिकामध्ये मुळाच्या गाठीद्वारे आपण त्याला फिक्स करू शकतो म्हणजे जवळपास जर आपण हरभराचा विचार जर केला तर तीस किलो नत्र ते फिक्स करतं तर म्हणून तुम्हाला हे बायो फर्टिलायझर देखील अत्यंत करणं गरजेचं गर आहे बीस प्रक्रिया करण्यासाठी तसंच आपण जर नत्र स्पूरद आणि पालाचा विचार जर केला तर पंचवीस किलो नत्र पन्नास किलो पारा स्फुरद आणि तीस किलो पालाश तुम्हाला देणं गरजेचं आहे म्हणजे नत्र आपण इवराच्या स्वरूपामध्ये जातो स्फुरद आपण एस एस पी स्वरूपामध्ये येतो आणि पालाश आपण इमोपीच्या स्वरूपामध्ये येतो म्हणून तुम्हाला हे पंचवीस पन्नास तीस तुम्हाला जनरली डोस हा देणं गरजेचं आहे आता हा डोस देताना तुम्हाला अर्धा डोस नायट्रोजनचा आणि पूर्ण डोस पालाश आणि स्पुरतचा देणं अत्यंत दे गरजेचं आहे आप किंवा आपण आणखी सिंपल वे म्हणू शकतो आपण एकशे पंचवीस किलो डी पी डाय अमोनियम फॉस्फेट ज्यात अठरा टक्के नत्र असतं आणि शेचाळीस टक्के स्पुरद असतं आणि त्याच्यामध्ये पन्नास किलो आपल्याला मेरोटा पोटॅश घेऊन तुम्हाला जर आपण अशी जर टाकणी केली तर देखील तुम्ही करू शकता तसंच इथे जर बघितलं आपण जेव्हा पीक हे फुलारावर येईल आणि किंवा त्याला जस्ट घाटे लागायला सुरुवात येतील तेव्हा तुम्हाला दोन टक्के युरियाची फवारणी करणार अत्यंत गरजेचं आहे तसंच एकदा फ्लावरिंग आल्यानंतर घाटे धरल्यानंतर परत दहा ते पंधरा सण तुम्हाला पोटॅशियम नायट्रेट दोन टक्केची फवारण तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं जवळपास तुम्हाला दहा ते पंधरा टक्के तुम्हाला उत्पन्नामध्ये याची तुम्हाला भर पडते पद्धतीने तुम्हाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच आपण म्हणू शकतो की डब्ल्यू एम ज्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट किंवा इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक पाणी व्यवस्थापन आता एकात्मिक पाणी व्यवस्थापन बघितलं तर हे पीक आपल्याला कोरडवाहू पण घेता येतं आणि बागायती पण घेता येतं आता बरेच शेतकरी बंधू कोरडवाहू हरभरा घेतात त्यात जर बघितलं आपण तर कोरडवा विचार जर केला तर फक्त एक जरी पाणी तुमच्याकडे असेल ते देखील तुम्ही दिलं तर भरपूर असतं म्हणजे काय जवळपास पन्नास ते पंचाळीस जर तुम्ही पाणी दिलं जेव्हा पिकाला घाटी यायला सुरुवात होऊन जाईल तेव्हा जर तुम्ही एक पाणी दिलं तर देखील याला भरपूर आहे पण जर समजा तुमच्याकडे बागायत घेत तुम्ही जर हरभरा पीक घेत असाल म्हणजे याला म्हणतात डॉलर हरभरा जनरली वगैरे तर तुम्हाला तीन ते चार पाणी देणं गरजेचं आहे जर तुम्ही दिले तर पहिलं पाणी जर बघितलं आपण जर ओलाव्याला देतो आपण म्हणजे पेरणी करण्याच्या अगोदर पूर्ण पीक आपण पूर्ण शेत आपण उलवून घेतो आणि मग वापसा झाल्यावर आपण त्याची पेरणी करतो दुसरं पाणी तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचं आहे म्हणजे पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी जेव्हा पीक हे पूर्णपणे फांद्यावरती जनरली येऊन जाईल तेव्हा तसेच दुसरं पाणी तुम्हाला द्यायचं आहे जेव्हा पीक हे फ्लावरिंगवर येईल म्हणजे काय जेव्हा त्याला फुलं लागतील किंवा जनरली घाटे बारीक बारीक लागायला सुरुवात होतील म्हणजे काय पंचाळीस ते जण तुम्हाला दुसरं पाणी द्यायचं आहे तसंच तिसरं पानं देखील तुम्ही जर दिलं तर ते पॉट डेव्हलपमेंटच्या वेळेस म्हणजे जेव्हा घाटे भरतील म्हणजे पंच्याहत्तर जवळ पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांना तुम्हाला तिसरं पाणी द्यायचं आहे जेव्हा तुमचे घाटे भरण्यास सुरुवात होईल असं जर तुम्ही चार पाणी जर दिले तर तुमचं हे पीक अत्यंत चांगलं होऊ शकतं फक्त जास्त पाणी जर दिलं तर या पिकाला विलचा रोग हा येऊ शकतो म्हणून पिकाला तुम्हाला जर बघितलं तर स्प्रिंकलर इरिगेशन ज्याला म्हणतो आपण तुषार सिंचन ही अत्यंत संशोधना सिद्ध झालं आहे की तुषार सिंचन हे हरभरा पिकासाठी वरदान आहे म्हणून ज्यांच्याकडे तुषार सिंचनाची सोय असेल अशा शेतकरी बंधूंनी तुषार सिंचनाला जर पाणी दिलं तर अत्यंत चांगलं होईल आता त्याचा फायदा काय होतो आपल्याला कमीत कमी चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला पाण्याची बचत होते हा सर्वात पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की हरभरा पीक हे अतिसंवेदनशील पीक आहे म्हणून आपण त्याला पाणी कमी द्यायचं आहे आणि जर आपण समजा पाणी पाठाने दिलं बरोबर आहे जर पाणी पाठाने दिलं तर काय होईल पीकही उबळून जातं म्हणजे जा पूर्ण हुबडतं आणि जर आपण रिपीटेड पाणी देत गेलो तर जमीन पूर्णपणे कडक होऊन जाते आणि जर जा जमीन कडक झाली जर जा भुजभुशीतपणा कमी होतो आणि भुजभुशीतपणा कमी झाला म्हणजे मूळ हे आतमध्ये जात नाही आणि मूळ जर जा आतमध्ये जास्त गेलं नाही तर ते अन्न दरवाजलापर्यंत ते येऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जे वरदान ठरते स्प्रिंकलर इरिगेशन हे तुम्हाला घेता म्हणजे काय आपल्या पूर्ण खर्चामध्ये आपल्याला पाच ते दहा टक्के आपल्याला त्याच्यापासून आपल्याला कमी करता येतो आणि जी काही मुडकूच होते ज्याला म्हणतो आपण बॅक्टेरियल ब्लाईट किंवा आस्कोचा ब्लाईट किंवा विल्ट हे जे काही नावाचे रोग असतात ह्या रोगांपासून आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येतं पक्क शेतकरी बंधूं याला ग हे एकात्मिक पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि वापसा आला स्प्रिंकल काय होतो की वापसा लवकर येतो आणि वापसा लवकर झाला म्हणजे आपल्याला पुढच्या ज्या काही आपल्या प्रॅक्टिसेस असतील ज्याला म्हणतो आपण कोडपणे असेल निन्नी असेल किंवा फवारणी असेल ही आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तरी शक्तीबंधन हे चारही गोष्टी जर आपण व्यवस्थित वापरल्या फॉलो केल्या जर या पीका पासून, ही तर आपल्याला ह्या पिकापासून म्हणजे हे पीक जर बघितलं आपण तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचं आहे आणि जर आपण जिरायती घेत असाल ज्याला म्हणतो आपण कोरडवाहू घेत असाल तर चौदा ते पंधरा क्विंटल आपल्याला उत्पन्न याच्यामध्ये मिळू शकतं आणि बागायती जर घेत असाल जवळपास तीस ते पन पस्तीस क्विंटल आपल्या याच्यामध्ये उत्पन्न मिळू शकतं म्हणून शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की आपण हरभरा पिकासाठी एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन करावं ही नम्र विनंती आपणास जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच त्याला लाईक करावा शेअर करावा व अजून जर सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर सबस्क्राईब देखील करावा थँक्यू जय जवान जय किसान जय विज्ञान